नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मित्रांनो एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्त्वाची बातमी पण आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण पहा मित्रांनो आणि तुम्ही जरी चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा शेजारील बेलायकन प्रेस करून ऑल इस्ट सिलेक्ट करा चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही पंचवीस रुपयामध्ये एकशे चार पेजेसची पी डी एफ घेतली नसेल तर घेऊन टाका तर पहा मित्रांनो हा जो वरचा नंबर आहे या नंबरवरती फोनपे किंवा गुगल पेने पंचवीस रुपये पाठवा आणि हा खालचा नंबर दिलेला आहे यावरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा लगेचच तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल तसेच विठ्ठल नागनाथ सरांचं पोलीस भरती आठशे बारा भाग एक आणि भाग दोन हे दोघी पुस्तक तुम्ही घेऊन टाका मार्केटमध्ये खूप गाजत आहे यामध्ये तुम्हाला अनेक प्रश्नपत्रिका पाहायला मिळणार आहे मित्रांनो ठीक आहे तर पोलीस भरती परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत चांगले हे पुस्तक आहेत मित्रांनो त्यामुळे घ्यायचं असेल तर हेच पुस्तके तुम्ही घेऊन टाका हे पहा मित्रांनो गैरहजर राहिल्यास पुन्हा संधी नाही मित्रांनो तर पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना बोलवण्यात आलेल्या त्या त्या तारखांना मैदानावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे जे उमेदवार भरतीसाठी गैरहजर राहतील त्यांना पुन्हा संधी देण्यात येणार नाही अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिली मित्रांनो आता मी तुम्हाला हे का सांगत आहे त्याचं कारण आहे पहा मित्रांनो बघा एक बातमी समोर आलेली आहे मित्रांनो तर पहा दोनशे अठ्ठ्याऐंशी पुरुष उमेदवारांपैकी मित्रांनो एकशे बहात्तर उमेदवारांनी मारली भरतीला दांडी आता हे दांडी मारण्याचं प्रमाण तुम्ही बघा ना मित्रांनो दोनशे अठ्ठ्याऐंशी पुरुष उमेदवारांपैकी मित्रांनो डायरेक्ट एकशे बहात्तर उमेदवारांनी दांडी मारली आहे मित्रांनो खूप दिवसानंतर भरती पडलेली आहे आणि बघा ना जरी उमेदवार दांडी मारतील तर कसं चालेल कारण खूप दिवसानंतर एवढी भरती सुरू झालेली आहे तरीही उमेदवार दांडी मारत आहे बघा मित्रांनो जिल्हा पोलीस दलातील एकोणतीस रिक्त पदाची चालक पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सोमवार दोन जानेवारीपासून मित्रांनो बावडगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पहाटे पाच वाजल्यापासून सुरू झाले आहे मंगळवारी कागदपत्र पडताना शारीरिक मोजमाप आणि चाचणीसाठी बोलवण्यात आलेल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांपैकी तब्बल एकशे बहात्तर पुरुष उमेदवारांनी दांडी मारली आहे बघा मित्रांनो पुढे पहा मित्रांनो बाबडगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर दोन ते दहा जानेवारी दरम्यान पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे सोमवारी पहाटे पाच वाजता एकूण तीनशे पन्नास पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आले होते त्यापैकी मित्रांनो पहा दोनशे वीस उमेदवारांनी दांडी मारली केवळ एकशे तीस उमेदवारांची कागदपत्र पडताना शारीरिक मोजमाप व शारीरिक चाचणी झाली मित्रांनो बघा मित्रांनो त्यानंतर मंगळवारी एकूण दोनशे दोन अठ्ठ्याऐंशी जणांना बोलवण्यात आले होते त्यातील एकशे बहात्तर उमेदवारांनी दांडी मारली तर दांडी मारू नका मित्रांनो बघा दोन दिवसचा हा आकडा दिलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांपैकी एकशे बहात्तर उमेदवारांनी दांडी मारलेली आहे तसेच तीनशे पन्नास पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आले होते त्यातील दोनशे वीस उमेदवारांनी पण दांडी मारलेली आहे असं दोन दिवस चाललेलं आहे तर बघा ना तुम्ही आता खूप दिवसानंतर भरती पडलेलं आहे एवढी भरती होत नाही तर भरतीचं सोनं संधीचं सोनं करा ना तरी ही उमेदवार एवढी दांडी मारत आहे बघा सांगण्याचं तात्तर्य एकच आहे मित्रांनो तुमचं नुकसान करू नका बघा ना खूप विद्यार्थी कुठून कुठून येतात भरती देण्यासाठी आणि तुम्ही जरी अशी दांडी मारत असाल तर कसं चालेल कारण एवढ्या दिवसानंतर आता तुम्ही म्हणत होते पोलीस भरती होत नाही होत नाही आता होत आहे तर तुम्ही दांडी मारत आहे आता मी हे एवढं कोणासाठी सांगत आहे तुमच्यासाठीच सांगत आहे त्यामुळे मित्रांनो असा आकडा येऊ देऊ नका दांडी मारू नका भरती जरूर द्या मित्रांनो जरी अर्ज केला आहे तुमचे पैसे वाया जातील ना त्यामुळे भरतीमध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे पैसे पे केलेले आहेत तर मग ग्राउंडसाठी पण येत जा मित्रांनो आणि हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला ग्राउंडचे पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे ठीक आहे या व्हिडिओनंतर ग्राउंडचेच व्हिडिओ मी टाकणार आहे आजचे जे काही व्हिडिओ आहे आजचा तिसरा दिवस आहे ग्राउंडचे जे काही व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करा ज्या उमेदवारांची मैदानी चाचण्या अजून बाकी आहे त्यांना शुभेच्छा तर मित्रांनो जास्तीत जास्त तयारी करा शंभर टक्के तुम्ही पोलीस होणार शंभर टक्के तुम्ही पोलीस होणार फक्त जिद्द चिकाटी मेहनत ठेवा मित्रांनो ओके तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हो दांडी मारू नका एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो धन्यवाद